जवळजवळ 24 लोक चेंगू चिपरून मेलेली रेल्वे स्टेशन मध्ये. आज आहे ती रेल्वे त्याच्याकडे दुर्लक्ष करून बुलेट ट्रेनचं हे गाजर मोदी दाखवतात आणि त्या ठिकाणी लोकांची फसवणूक करतात. आणि म्हणून अशा फसवणाऱ्या सरकारचा, फसवणाऱ्या भाजपचा, फसवणाऱ्या मोदीचा आम्ही तीव्र शब्दामध्ये निषेध करण्यासाठी हे गाजर लोकांना त्यांनी दाखवलंय, लोकांना आठवण करून देण्यासाठी आम्ही हा गाजराचा आंदोलन केलेलं आहे. या मोदी सरकारने, या भाजप सरकारने लोकांना आश्वासनाचं गाजर दिलेलं आहे. आजच्या दिनच्या माध्यमातून लोकांची फसवणूक केलेली आहे, लोकांचा विश्वासघात केला आहे, शेतकऱ्यांचा विश्वासघात केला आहे, व्यापाऱ्यांचा विश्वासघात केलेला आहे, सामान्य नागरिकांना फसवलेलं आहे. बुलेट ट्रेन सारखी 1,00,000 कोटी रुपयाची ट्रेन आज आणत आहेत. पण पुणेकरांच्या माहितीकरता मला सांगायचं आहे की ज्या पुणेकरांनी 2 केंद्रीय मंत्री, 2 राज्यातले मंत्री, 8 आमदार आणि 98 नगरसेवक निवडून दिले, त्याच आम्ही सुरुवातीला जे पहिलं प्रपोजल दिलं होतं अहमदाबाद मुंबई पुणे, त्यातील या सरकारनं पुणे गाळून टाकलं आहे बुलेट ट्रेनमध्ये. म्हणजे पुण्यावर एवढे भाजपचे लोक निवडून देऊन सुद्धा अन्याय केलेला आहे. दुसरी गोष्ट, बुलेट ट्रेनच्या मार्गावरील 7 रेल्वे स्टेशन हे गुजरातमधले आहेत आणि फक्त 2 रेल्वे स्टेशन हे महाराष्ट्रातले असणार आहेत. असं असताना बुलेट ट्रेनचा 50% खर्च हा मोदी सरकारनी महाराष्ट्राकडनं घेतलेला आहे. पेट्रोल दरवाढ करणाऱ्या मोदी सरकारचा गाडी नाही, त्यामुळे बसतीच आणि बसचे म्हणजे बसचे पास वाटले. त्यामुळे मला हेच सांगायचं की मोदी साहेब, तुमचे आश्वासनं खोटे ठरत आहेत.